क्षेत्रामध्ये ज्या आता निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या पुणे शहरातल्या 2 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये माझी भूमिका आपल्या सर्वांना माहिती होती. त्याच्यानंतर आपली भारतीय जनता पक्षाची पुणे शहरात सभासद नोंदणी असेल, 1,00,000 सभासद मी नोंदवले होते. पुणे महानगरपालिका निवडणूक मी चांगलं स्वतंत्र आणि पक्ष नेटवर्क केलेलं आहे. या आधारे भारतीय जनता पक्ष नक्कीच मला तिकीट देईल आणि मी 2 ते 3 लाखाच्या दरम्यानच्या मार्गाने भारतीय जनता पक्षाकडून निवडून येईल असा मला आत्मविश्वास आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते जेव्हा सर्व्हे करतील त्या सर्व्हेमध्ये माझा मला पसंती पुणे शहर 70 ते 72% पसंती पुणे शहराने मला देतील याची मला खात्री आहे. 70% खाली पण 70% जनतेने जरी मला पसंती दिली तरी मी स्वतः उभा राहणार नाही. आम्हाला आत्मविश्वास आहे माझा. पुणे शहरातल्या लोकांना मी बॉटम लाईनला किती भेटतो, किती कामं करतो, त्यांच्याविषयी किती समजून घेतो. माझ्याकडे पुणे शहरला एकही व्यक्ती येऊन दाखवा की जो माझ्याकडे आलाय कामासाठी आणि मी त्याचं काम केलं नाही किंवा कामाचा प्रयत्न केला नाही असं जरी पुढे सिद्ध झालं तरी मी स्वतः लोकसभेत निवडून लढणार नाही. पण मला खात्री आहे की असं काही नाही. भारतीय जनता पक्ष 70% लोकांचं मत विचार घेता 100% मला निवडणूक तिकीट देतील आणि मी नक्कीच भारतीय माणसं. तुम्ही कालच्या कार्यक्रमाला हजर नव्हता तर काय एकंदरीत तुम्ही नाराज आहात किंवा काय? नाही, नाराजी वगैरे काही नाही. मी भारतीय जनता पक्षाचे संयुक्त सदस्य संयुक्त सदस्य असेल किंवा घटक पक्ष असेल. आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं नव्हतं, तसं पुण्यात मलाही बोलवलं नव्हतं. मी घेऊन याचा अर्थ नाराजी काही नसती. येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे पण भारतीय जनता पक्षावर युती करतील. मी इच्छुक आहे भारतीय जनता पक्षाकडनं नक्कीच मला भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळेल. मी साहजिक पक्षच असेल आणि मी नक्कीच निवडून येईल. पक्ष त्यांच्याकडे स्ट्रॉंग उमेदवार आहेत, बापट आहेत, शिरोळे आहेत. नाही, आता स्ट्रॉंग म्हणता येत नाही. मी काय म्हणतो, सर्व्हे करून आता भारतीय जनता पक्षाचं गेल्या 35 वर्षांमध्ये 20, 22, 25, 26 नगरसेवकांचे पुढे कधी नगरसेवक म्हणून आले नव्हते. आपण हे बघितले महानगरपालिकेत माझा रोल काय होता आणि सभासद मुंडीच्या माझा रोल काय होता. भारतीय जनता पक्षाची कुठली जबाबदारी जी मला आजपर्यंत दिलेली योग्य रीतीने पार पाडलेली, मग त्यात कुठलंही कॉम्प्रोमाइजचं राजकारण असतं किंवा मग त्यात पक्ष लोकांशी कॉम्प्रोमाइज करा, इंटरनल कॉम्प्रोमाइज करा. मी एकदा पक्ष दिली जबाबदारी कोणाची पर्वा न करता जी पार पाडलेली आजपर्यंत त्याचा विचार नक्कीच पक्ष करेल. आणि हा विचार केल्यानंतर मला वाटत नाही की बाकी कोणी माझ्या कॉम्पिटिशनला असेल, तिकीट हे नक्कीच मला मिळेल आणि मी निवडून पण